तळेगाव डंबेरे परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या बिबट्याला आज अखेर जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. बिबट्याची परिसरात मोठी दहशत असल्याने शेतकरी आणि नागरिक बाहेर पडण्यास घाबरत होते. तळेगाव ढमदेरे येथील चौधरी वस्ती, ढमदेरे वस्ती, भीमा शेत, साळुमाळी वस्ती परिसरात बिबट्याचा मुक्त संचार नागरिकांना पाहायला मिळत होता. दैनिक प्रभातने याबाबत धावत्या दुचाकीवर बिबट्याचा हल्ला, तळेगाव ढमदेरेत बिबट्याचा थरार अशा आशयाचं वृत्त प्रसिद्ध केलं होतं. याची दखल घेत शिरूर वनविभागाच्या वतीने तळेगाव ढमदेरे येथील ढमदेरे वस्ती येथे बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला होता. 15 दिवस उलटूनही बिबट्या पिंजऱ्यात येत नसल्याने नवीन उपाययोजना करावी यासाठी दैनिक प्रभातने तळेगाव ढमदेरे बिबट्याच्या प्रतीक्षेत अशा आशयाचं वृत्त प्रसिद्ध केलं. त्यानंतर पिंजरा पहिल्या जागेपासून काहीशा अंतरावर स्थलांतर केल्यानंतर पहिल्याच रात्री बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आणि नागरिकांचा भीतीने गुदमरलेला श्वास मोकळा झाला. या परिसरात अजून एका बिबट्याचा वावर आहे, त्यामुळे वनविभागाने आपली कारवाई न थांबवता ती सुरू ठेवावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.